शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर झाली आहे। 15 उमेदवारांचा दुसऱ्या यादीमध्ये समावेश आहे। अनिल गोटेंना धुळे, राजू तडवींना चोपड्यातून उमेदवारी देण्यात आली आहे। अजय चौधरींना शिवडी तर संदेश पारकरांना कणकवलीतून उमेदवारी देण्यात आली। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबरकडून। निवृत्ती नक्की सौरभ, आपण पाहतो की अगोदर ठाकरे गटाची 65 उमेदवारांची यादी जाहीर झाली होती, तर आता आज सकाळी सामनामधून जे आहे ते 15 उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे। या सर्व उमेदवारांना अगोदरच ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये एबी फॉर्म देण्यात आला होता, परंतु औपचारिकता म्हणून जो आहे ते सामनामधून आणखी 15 जणांची यादी जी आहे ती यांची यादी जाहीर झाली आहे। त्याच्यामध्ये शिवडीचे विद्यमान आमदार अजय चौधरी, वडाळ्यामधून श्रद्धा जाधव, कल्याण पूर्व मधून धनंजय बोडारे आणि कणकवली मधून संदेश पारकर यांना संधी देण्यात आलेली आहे। संदेश पारकर जे आहे ते भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या समोर त्यांचं आव्हान असणार आहे। अगोदर आपण जर पाहायला गेलं तर 65 जणांची यादी जाहीर झाली होती, आणखी 15 जणांची यादी जाहीर झालेली आहे। आणखी काही उमेदवारांची यादी जी आहे ती येत्या 2 दिवसात जाहीर होईल असं शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून कळवण्यात आलेलं आहे। सौरभ, ठीक आहे, निवृत्ती धन्यवाद या माहितीबद्दल। 15 उमेदवारांचा दुसऱ्या यादीमध्ये समावेश आहे। यामध्ये धुळ्यातून अनिल गोटे, चोपड्यातून राजू तडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे, शिवडीतून अजय चौधरींना, तर कणकवलीतून संदेश पारकर। शिवसेना ठाकरे गटाची ही दुसरी यादी आहे। 19 उमेदवारांची नावं या दुसऱ्या यादीमध्ये आहे। भायखळ्यातून मनोज जामसुतकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर यातल्या नावांवर एक नजर टाकूयात। धुळे शहरातून अनिल गोटे, चोपड्यातून राजू तडवी, जळगाव शहरातून जयश्री सुनील महाजन, बुलढाण्यातून जयश्री शेळके, दिग्रसमधून पवन जयस्वाल, हिंगोलीतून रुपाली पाटील, परतूरमधून आसाराम बोराडे, देवळालीतून योगेश घोलप, कल्याण पश्चिममधून सचिन बासरे, कल्याण पूर्वमधून धनंजय बोडारे